नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला इयत्ता 8वी विषय गणित मधील प्रकरण क्रमांक 3 घातांक व घनमूल या प्रकरणाच्या व्हिडिओ नंबर 3.4 म्हणजे प्रकरण क्रमांक 3 मधील चौथा व्हिडिओ, की ज्या व्हिडिओ मध्ये आपल्याला उपघटकाचा अभ्यास करायचा आहे तो म्हणजे घनमूल काढणे। काय करणे? घनमूल काढणे। तुम्ही आतापर्यंत वर्गमूळ काढायला शिकलेला आहात। वर्गमूळ काढण्यासाठी आपण काय करत होतो, तर दिलेल्या संख्येचे मूळ अवयव काढत होतो, आणि मूळ अवयव पद्धतीने आपण संख्येचं वर्गमूळ कसं काढत होतो त्याच पद्धतीने आपल्याला मूळ अवयव पद्धतीचाच वापर करून संख्येचं घनमूळ काढायचं आहे। पण ते घनमूळ काढण्यासाठी मी या ठिकाणी प्रश्न मांडलेला आहे, खालील संख्यांची घनमूळे काढा। मग या ठिकाणी मी पहिली संख्या 125 घेतलेली आहे, आणि 125 या संख्येचा आपल्याला घनमूळ काढायचं आहे। ते मूळ अवयव पद्धतीने कसं काढलं जातं ते आता आपण उदाहरणांच्या सहाय्याने पाहूया। चला तर मग पहिलं उदाहरण, की 125 ही संख्या दिलेली आहे आणि तिचं घनमूळ काढा म्हणून सांगितलेलं आहे। मग मी या ठिकाणी उत्तर मूळ अवयव काढायचं, म्हणजे 125 ही संख्या लिहून घ्यायची खाली। 125 बरोबर। आता 125 ही संख्या विषम संख्या आहे, म्हणजे 2 ने तिला भाग लागत नाही। 3 ने लागतो का बघा, 3 चौक 12 5 राहतं, 3 नाही भाग लागत नाही। 4 सम संख्या, 5 ने लावून बघा तर 5 ने भाग लागतो। ओके, 5 गुणिले किती म्हणजे 125, तर 25। ओके, 25 5 16 पुन्हा 25 अजून अवयव पडतात, म्हणजे 5 गुणिले 5 गुणिले 5 बघा, 5 5 25 25 5 16। तर आता इथं हे 5 गुणिले 5 गुणिले 5 असे आपल्याला 125 चे जे काय मूळ अवयव हवे होते ते या ठिकाणी मिळालेले आहेत। याच्यापेक्षा अधिक आता मूळ अवयव पडत नाही। आता आता 125 बरोबर 5 गुणिले 5 गुणिले 5 म्हणजे 5 चा किती वेळा गुणाकार झाला, 3 वेळा, म्हणजे 5 चा घन। 125 म्हणजे 5 चा घन। म्हणून आता इथं आपल्याला काय काढायचं सांगितलेलं आहे, घनमूळ। म्हणून 125 चे घनमूळ बरोबर कशाचं घनमूळ, तर 5 च्या घनाचे घनमूळ। ओके, म्हणून 125 चे घनमूळ बरोबर किती येणार, फक्त 5। 5 च्या घनाचे घनमूळ, 5 च्या घनाचे घनमूळ म्हणजे किती आलं, 5। आता हे कसं आलं तुम्हाला प्रश्न पडलेला असेल, तर या ठिकाणी बघा आतमध्ये काय, 5 चा घन आहे। ओके, 5 चा घन, 5 च्या घनाचं कितवं मूळ, तिसरे मूळ। मूळ म्हणल्यानंतर घातांक किती आला, 1 छेद तिसरं मूळ म्हणल्यानंतर 3। ओके बरोबर, 5 चा आता 3 ने 1 छेद 3 ला म्हणायचं, 3 गुणिले 1 छेद 3 बरोबर 5 चा 3 ला 3 गेलं, 1 घातांक आला, 5 चा 1 घातांक म्हणजे 5, आणि हेच ते। ओके, लक्षात आलं तुमच्या? तर ह्या अशा पद्धतीनं हे 5 आपल्याला मिळालेलं आहे। इथं मुळांचा अभ्यास आपण केलेला आहे। चला तर दुसऱ्या उदाहरणाकडे आपण जाऊया। उत्तर कोणती संख्या दिलेली आहे, 1728 1728 1728 या संख्येचं काय करायचं, मूळ अवयव काढायचं। आता ही संख्या सम संख्या आहे, म्हणजे 2 ने भाग जातो, म्हणजे 2 गुणिले किती हो,
आता बे अट्टी सोला बरोबर इथे राहिला एक त्याच्या भेटले दोन म्हणजे झाले बारा बे सख बारा राहिले आठ बे चौक आठ ओके बरोबर दोन गुणिले आठशे चौसष्ट आठशे चौसष्ट दोन्ही सतराशे अठ्ठावीस पुन्हा पुढं ह्या दोन खाली बरोबर दोन पहिला आहे तसं लिहायचं पुन्हा ही समसंख्याच आहे म्हणजे दोन न भाग जात म्हणजे दोन गुणिले आता बे चौक आठ ओके पुन्हा सहा बे त्रिक सहा पुन्हा चार बे दुनी चार चारशे बत्तीस दुनी आठशे चौसष्ट बरोबर हे दोन आहेत तसंच लिहायचं गुणिले खाली चिन्ह गुणिलेच पुन्हा हे दोन आहेत तसंच पुन्हा या संख्येचा विचार करायचा ही संख्या पुन्हा कशी आहे समसंख्याच आहे म्हणजे दोन पुन्हा आणखी भाग लागतो म्हणजे दोन गुणिले बे दुनी चार ओके पुढे तीन बे की बे राहिलं एक किंवा दोन सहा बारा बे सख बारा ओके बरोबर पुन्हा हे दोन खाली दोन दोन खाली दोन हे असं आहे तसंच लिहायचं पुन्हा ह्या संख्येचा विचार करायचा ही समसंख्याच आहे म्हणजे या संख्येला आणखी दोन भाग लागतो काय का नाही दोन गुणिले काय हो बेंधाय बे की बे भाग लागला म्हणून शून्य आणि बे आठी सोळा एकशे आठ दोन्ही दोनशे सोळा बरोबर दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले पुन्हा एकशे आठ समसंख्याच आहे म्हणजे दोन भाग करतोच म्हणजे दोन गुणिले बे पंचे दहा बे चौक आठ चौपन्न दोन्ही एकशे आठ बरोबर दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले सत्तावीस सत्तावीस गुणी चौपन्न ओके बरोबर पुन्हा दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले आता सत्तावीस विषम संख्या आहे म्हणजे दोनला आता भाग लागणार नाही मग आता किती लावायचा प्रयत्न करूया तीन बघा तीन लागतो का लागतो तीन नव्वे सत्तावीस ओके बरोबर अजून इथं अवयव पडतात म्हणून आणखी पुढची स्टेप येते दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले आता नवला तीन नवा जातो म्हणजे तीन गुणिले तीन तीन गुणिले तीन तीन त्रिक बघा तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस दोन्ही चौपन्न चौपन्न दोन्ही एकशे आठ एकशे आठ दोन्ही दोनशे सोळा दोनशे सोळा दोन्ही चारशे बत्तीस चारशे बत्तीस दोन्ही आठशे चौसष्ट दोन्ही सतराशे अठ्ठावीस अशा पद्धतीने एका खाली एक मांडणी करून मूळ अवयव पाडून घ्यायचे आता काय करूया बरोबर बघा ह्या तिघांचा एक गट आहे ह्या तिघांचा एक गट आहे ह्या तिघांचा एक गट आहे प्रत्येक गटातला एक एक अंक घेऊयात आपण म्हणजेच काय म्हणा दोन गुणिले दोन गुणिले तीन पुन्हा पुढच्या कंसात म्हणजे गुणिले आता हे दोन घ्या दोन गुणिले दोन गुणिले तीन पुन्हा गुणिले दोन गुणिले दोन गुणिले तीन बरोबर काय गुणाकार येणार बेदोनी चार चार एकूण बारा बारा गुणिले बारा गुणिले बारा नाही म्हणजेच काय आलं बाराचा घन काय आलं बाराचा घन म्हणून या ठिकाणी आपल्याला काय मिळालं सतराशे अठ्ठावीस म्हणजेच काय बाराचा घन म्हणून आता घनमूळ आपल्याला सांगितले म्हणून सतराशे अठ्ठावीस चे घनमूळ बरोबर बारा च्या घनाचे घनमूळ म्हणून सतराशे अठ्ठावीस चे घनमूळ बरोबर किती येणार हो इथं मी तुम्हाला सोडून दाखवलेलं आहे त्या पद्धतीने या ठिकाणी येणार बारा ओके अशा पद्धतीनं ही मुळावयव पाडून आपल्याला घनमूळ काढता येतात एवढ्यावरतीच थांबायचं नाही अजून आपण काही उदाहरणं घेऊया चला पुढची अजून मी आणखी दोन उदाहरणं घेतलेली आहे आता उदाहरण क्रमांक तीन पाहूया तर हे कसं सोडवायचं आता बघूया वजा चौसष्ट या संख्येत आपल्याला घनमूळ मूळ अवयव पद्धतीने काढायचं आहे तर वजा असेल
असू दे, आपण त्यातली फक्त कोणती संख्या विचारात घ्यायची, 64 64 या संख्येचा अगोदर आपण मूळ अवयव काढून घ्यायचे. 64 ही सम संख्या आहे, म्हणजे 2 × 32 म्हणजे 32 × 64 पुन्हा 2 × 2 × 16 बरोबर 2 × 2 × 2 × 8 बरोबर 2 × 2 × 2 × 8 म्हणजे 42 पुन्हा 2 × 2 × 2 × 2 × 4 झालं. ओके, आता इथं 2 × 2 × किती वेळा आलं, 6 वेळा आलं. म्हणजेच काय करणार आपण, 2 जर गट केलं, त्या 2 गटातील आपण 2 × 2 एकत्र घेतली तर काय होणार आहे, बेदुणी 4 आहे का नाही, 4 × 4 × 4 येणार आहे, म्हणजे 64 बरोबर 4 × 4 × 4 म्हणून आपल्याला संख्या काय दिली आहे, वजा. आता आपण वजा चिन्ह इथं ठेवूया, वजा 64 बरोबर वजा 4, आता इथं कंस टाकूया, गुणिले वजा 4 गुणिले वजा 4 ओके बरोबर काय होणार, वजा 4 चा किती वेळा गुणाकार झाला आहे, 3 वेळा, म्हणजेच वजा 4 चा घन. म्हणजेच काय होणार आपल्याला, वजा 64 म्हणजेच वजा 4 चा तिसरा घातांक. म्हणून वजा 64 च घनमूळ बरोबर कशाचं घनमूळ, वजा 4 च्या घनाचे घनमूळ. म्हणूनच वजा 64 चे घनमूळ बरोबर किती येणार, वजा 4. ओके, अशा पद्धतीनं हे आपल्याला सोडवता येईल. वजा चिन्ह आलं म्हणून काय गडबडून जायची गरज नाही. इथे मी तशाच पद्धतीने वजा चिन्ह असणारे आणखी उदाहरण घेतलेलं आहे, तर ते आपण उत्तर काढूया. उत्तर 216 पहिल्यांदा संख्या विचारात घ्यायची, त्या संख्येचं मूळ अवयव पाडायचं. अशा पद्धतीने मूळ अवयव पाडून घ्यायचं बघा. काय राहो, तर या ठिकाणी समसंख्या असल्यामुळे 2 × 2 = 2 / 2 / 2 = 16 2 × 2 × 2 किती, 2 × 5 = 10 / 2 = 8 बरोबर 2 × 2 × 2 × 2 = 27 / 2 = 54 बरोबर 2 × 2 × 2 × 2 आता 27 सम संख्या नाही, म्हणजे आता 2 ऐवजी 3 ने भाग लागतो का काय, तर लागतो 3 × 9 = 27 बरोबर 2 × 2 × 2 × 3 × 9 म्हणजे 3 × 9 बरोबर. ही ती काय, ही ती काय, त्याच्यात एक एक घेऊ आपण, 2 × 3 × दुसऱ्या कोशात 2 × 3 × तिसऱ्या कोशात 2 × 3 बरोबर 3 × 2 = 6 × 6 × 6 तुम्हाला माहिती आहे 216 हा 6 घन आहे. ते डायरेक्ट लिहिलं तरी चालतं, पण काही लोकांना हे डायरेक्ट म्हणजे आठवत नाही, त्याच्यामुळे मूळ अवयव पद्धतीने आपण निवांत जायचं आणि सोडवायचं. आता हे काय होणार आपल्याला, 216 चे मूळ अवयव, म्हणून आपल्याला संख्या काय दिली आहे, वजा. म्हणून वजा 216 बरोबर वजा 6 गुणिले वजा 6 गुणिले वजा 6 म्हणून वजा 216 बरोबर वजा 6 चा काय आला, इथं घन 3 वेळा गुणाकार. म्हणूनच वजा 216 चे घनमूळ, चिन्ह वापरलं आपण, बरोबर कशाचं घनमूळ, वजा 6 च्या घनाचे घनमूळ. म्हणूनच वजा 216 चे घनमूळ बरोबर वजा 6. अशा पद्धतीने आपल्याला ही उदाहरण सोडवता येतील. म्हणजे वजा चिन्ह आल्यामुळे काय अवघड वाटते का, नाही ना, ठीक आहे.
अजून एकदा आपण काय करूया उदाहरण घेऊया म्हणजे कुठली अडचण आपल्याला राहणार नाही। चला आणखी मी अशी पाचवं आणि सहावं उदाहरण घेतलं आहे या ठिकाणी। तर सुरुवातीला पाचवं उदाहरण आपण बघूया। उत्तर 27/125 या संख्येत आपल्याला घनमूळ काढायचं सांगितलंय। डायरेक्ट लिहितो बघा मी आता 27/125 चे घनमूळ बरोबर बरोबर काय हो। तर घनमूळ चिन्हामध्ये सॉरी या ठिकाणी आपण काय करूया घनमूळ चिन्ह हे अंशाच्या छेदाला देऊन टाकूया बरोबर। 27 चे घनमूळ याला भागिले 125 चे घनमूळ बरोबर। सत्तावीस कोणत्या संख्येचा घन आहे? तीनचा। अगदी बरोबर आहे। म्हणजे तीनचा घन त्याच घनमूळ भागिले एकशे पंचवीस ही संख्या कोणत्या संख्येचा घन आहे? पाचचा। अगदी बरोबर आहे। म्हणजे पाचचा घन त्याच हे घनमूळ बरोबर। काय मिळणार आता आपल्याला तीनच्या घनाचे घनमूळ म्हणजे काय मिळणार? फक्त आपल्याला तीन। आणि पाचच्या घनाचे घनमूळ म्हणजे काय मिळणार? पाच। म्हणजे 3/5 म्हणून आपल्याला उत्तर काय मिळालं? 27/125 चे घनमूळ बरोबर 3/5 येते लक्षात। आपण मूळ अवयव पाडून घेतले। आता 27 चे काय येणार आहे मूळ अवयव? 3 × 3 × 3 म्हणजे 3चा घन येणार आहे। 125 म्हणजे 5 × 5 × 5 म्हणजे 5चा घन येणार आहे। हे डायरेक्ट आपण घेऊन या ठिकाणी हे उत्तर मिळवलेलं आहे। आता सहावं उदाहरण इकडे जाऊया आपण। काय दिलेलं आहे? जर 729 चं घनमूळ किती? 9 येत। तर या ठिकाणी 0.000729 चे घनमूळ किती? आपण लिहूया डायरेक्ट ही संख्या। काय दिलेली आहे आपल्याला? 0.000729 चं घनमूळ बरोबर। ओके घनमूळ बरोबर। आता या ठिकाणी अपूर्णांक घन किती आहेत बघा? 1, 2, 3, 4, 5, 6 पण आपल्याला 729 पूर्णांक करून घ्यायचा आहे। म्हणजेच काय करता येईल बघा आपल्याला? अंश आणि छेदाच्या रूपात ही संख्या मांडायची आहे आपल्याला घनमूळ। मी 729 अंशामध्ये पूर्णांक करून घेतोय छेदात काय येणार? तर एक वरती आपल्याला शून्य लिहावी लागतात। किती लिहायचे असतात? तर या ठिकाणी अपूर्णांक घन मोजायचे 1, 2, 3, 4, 5, 6 एक वरती 6 शून्य 1, 2, 3, 4, 5, 6 ओके 729 पूर्णांक संख्या झाली। 729 भागिले ही आपल्याला संख्या मिळाली बरोबर। आता काय करायचं? हे घनमूळाचं जे चिन्ह आहे 729 चे घनमूळ हे द्यायचं भागिले खाली। आता सांगा बघा मला एक वरती किती शून्य आहेत? 6 मग 2 × 2 एक गट होतो है ना? म्हणजे 1 × 2 = 2 आहे म्हणजे 100 है का नाही? म्हणजे 100चा घन म्हणजे ही संख्या आहे बघा। 100चा घन म्हणजे काय आहे? ही संख्या आहे त्याचं घनमूळ। लक्षात येते का बघा तुमच्या? बरोबर बरोबर। आता 729 चं घनमूळ आपल्याला दिलेलं आहे किती? 9। इथं 9 लिहितो डायरेक्ट बाहेर। 100च्या घनाचे घनमूळ म्हणजे किती येणार आहे? 100। किती येणार आहे? 100 ओके बरोबर। आता आपल्याला हे 100 घालवायचं म्हणजे 1 वरती किती शून्य आहेत? 1 आणि 2। मग
अंशामध्ये असणारे संकेत म्हणजे अपूर्णांकामध्ये लिहित असताना किती अपूर्णांक घर असतात मग इथे एक वरती दोन शून्य आहेत म्हणजे अपूर्णांक घर वरती जर आपल्याला याला सुपरूप द्यायचं म्हटलं तर किती येणार आहे दोन येणार आहे मग दोन येणार आहेत म्हणजे इथं एकच आहे म्हणजे नऊ आहे दुसरं घर दुसरी संख्याच नाही म्हणजे काय याची शून्य आणि म्हणजेच नऊ भागिले शंभर जर केलं तर आपल्याला 0.09 हा भागाकार मिळतो ओके म्हणजेच ही जी संख्या दिलेली आहे म्हणून 0.00079 चे घनमूळ बरोबर आपल्याला मिळतं 0.09 अशा पद्धतीने आपल्याला ही घनमूळ काढता येतात तुमच्या सर्वसाधारण सगळं लक्षात आलेलं असेल आणि आता जी काही मी उदाहरणं सोडून दिली याच्यावरती आधारित सराव संच 3.3 हा तुम्ही तुमच्या स्वाध्यायाच्या वहीमध्ये व्यवस्थितरित्या सोडवायचा इथं आपण थांबूया धन्यवाद